अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाईची काँग्रेसची मागणी. 22 जुलै रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने कहर केल्याने नदी नाल्यांना महापूर आला. यामुळे हजारो एकर जमीन पिकांचं खडून गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. तर अनेक गावात घराचे नुकसान झाले आहे. कित्येकांचे कुटुंब उघड्यावर पडले, संसार उद्ध्वस्त झाले, गुरेढोरे वाहून गेले, शेती खडून गेली, रडायला तर डोळ्यात अश्रू सुद्धा उरले नाहीत अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. ज्यांच्या घरात पाणी घुसले, यांचे काही साहित्य वाहून गेले, त्यांना शासनाने युद्ध पातळीवर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मदत करायला हवी व पंचनामा करीत बसल्यापेक्षा सरसकट पंचनामा करण्याचे आदेश द्यावे अशा संबंधित निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सुस्वातीताई वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, महिला काँग्रेसच्या सुज्योतीताई ढोकणे, तालुका अध्यक्ष विनाश उमरकर, शहर अध्यक्ष अर्जुन गोलाब, जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष समाधान दामदर, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, संदीप माणकर, कलिम मिस्त्रे, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव जुनेद शेख, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष इदान शहा, पंचायत समिती सदस्य विनोद धनदर, रामकृष्ण धुळे, अखिल शहा, अनिल इंगळे, मंगेश जामोदे व तालुक्यातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.